रक्षाबंधन, बहीण भावाच्या नात्याचा आणि कोळी बांधवांचा सण, अख्ख्या भारतभर हा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. या सणासाठी लगबगही सुरू असते. उत्तराखंडमध्ये मात्र रक्षाबंधनाच्या दिवशी भाविकांची लगबग ही एका वेगळ्याच कारणासाठी पाहायला मिळते, आणि ती म्हणजे चमोली जिल्ह्यातील एका मंदिरात दर्शनाला जाण्यासाठी. आता तुम्ही म्हणाल की रक्षाबंधनाला राखी बांधण्याऐवजी हे लोक मंदिरात जाण्यासाठी एवढे का बरं उत्सुक असतात? तर ऐका, या मागे कारणही तसंच आहे. उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यातील एक मंदिर वर्षातून एकदाच म्हणजेच रक्षाबंधनाच्या दिवशीच उघडलं जातं. तर वंशी नारायण मंदिर असं या मंदिराचं नाव आहे. समुद्र सपाटीपासून हे मंदिर तब्बल 12,000 फूट अधिक उंचीवर आहे. तर रक्षाबंधन जवळ येताच या मंदिराची साफसफाईही केली जाते. रक्षाबंधनाच्या दिवशी सूर्योदय होताच हे मंदिर उघडलं जातं आणि सूर्यास्त होताच बंदही केलं जातं. मात्र आता वर्षातून एकदाच हे मंदिर उघडण्यामागे नक्की काय आख्यायिका आहे ते ऐका. असं म्हटलं जातं, जेव्हा भगवान विष्णूंनी राजा बळीचा अहंकार नष्ट करण्यासाठी वामन अवतार धारण केला, तेव्हा बळीला उपरती झाल्यानंतर राजा बळीने भगवान विष्णूंना प्रार्थना केली की विष्णूंनी बळीजवळच राहावं. तेव्हा भगवान विष्णू हे बळीराजाचे द्वारपाल म्हणून त्याच्याजवळच राहू लागले. मात्र भगवान विष्णू हे वैकुंठधामात परत न आल्याने विष्णूंचा शोध घेत देवी लक्ष्मीही पाताळ लोकात गेली. तिथे गेल्यावर लक्ष्मीने बळीला राखी बांधली आणि भगवान विष्णूंना परत मागितलं. आणि राखी पौर्णिमेच्या दिवशीच भगवान विष्णू हे पाताळ लोकातून वैकुंठभूमीत परतले. भगवान विष्णू याच मंदिरात परत आल्याची भाविकांची श्रद्धा आहे. तेव्हापासूनच या मंदिराला वंशी नारायण मंदिर असं म्हटलं जातं. तर भगवान विष्णू हे रक्षाबंधनाच्या दिवशीच पाताळ लोकातून याच मंदिरात परतल्याने हे मंदिर केवळ वर्षातून एकदाच म्हणजेच रक्षाबंधनाच्या दिवशीच उघडलं जातं. या दिवशी भगवान विष्णूंचा शृंगारही केला जातो. तसंच प्रत्येक भाविक या मंदिरात येताना भगवान विष्णूंना लोणी आवडतं म्हणून लोण्याचा नैवेद्यही घेऊन येतात. तर मित्रांनो, या मंदिराबद्दल तुम्हाला अगोदर माहिती होतं का आणि तुम्ही इथे गेला आहात का हे आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा. तसंच यांसारख्या विषयांची माहिती मिळवण्यासाठी लेट्स अप मराठीला सगळ्याच सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका.